करमाळा तालुक्यात पोलीस प्रशासनाकडून अवैध व्यवसायांकडे दुर्लक्ष आणि खोटे गुन्हे दाखल करण्याच्या विरोधात भाजपा तसंच समविचारी संस्था संघटना यांनी आजपासून करमाळा तहसील कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषणास सुरुवात केली. तर करमाळा तालुक्यात पोलीस प्रशासनाकडून अवैध व्यवसायांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. तसंच काही जणांना मुद्दाम लक्ष्य करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल होत असल्याचा आरोप करत या विरोधात भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे आणि समविचारी संस्था संघटनांच्या कार्यकर्त्यांनी करमाळा तहसील कार्यालयाच्या मैदानात शुक्रवारपासून आमरण उपोषणास सुरुवात केली. याबाबत संघटनांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना दिलेल्या निवेदनात म्हटले की तालुक्यात जुगार मटका दारू आदी अवैध व्यवसाय जोरात सुरू असून पोलिसांकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. तसंच काही लोकांना मुद्दाम खोट्या गुन्ह्यात अडकवलं जात असून याबाबत पीडितांना न्याय मिळावा आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी उपोषणकर्त्यांनी निवेदनात केली. जे तुमचं उपोषण सुरू आहे त्याबाबत काय माहिती द्याल? गेल्या 2 महिन्यापासून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर 306 असेल, 395 असेल, ॲट्रॉसिटी असेल, जाणीवपूर्वक गुन्हे दाखल केले जातात. आणि ज्या खरंखरं ज्या कार्यकर्त्यावर अन्याय होते बाल शिंदेसारख्या त्याचा गुन्हाच दाखल करून घेतला जात नाही. म्हणजे 324 म्हणजे नाम मात्र त्यात 14 टाके पडले, जाणीवपूर्वक मारायचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्याचा गुन्हा दाखल केला नाही. पण ज्यांचं 395 म्हणजे श्याम रामभाऊ ढाणेचे बारकी भाऊ श्याम ढाणेवर काहीसुद्धा नसताना, सराईत गुन्हेगार नसताना, पार्श्वभूमी नसताना संध्याकाळी 6:30 395 दाखल केला. कारलेन प्रमुख आमचं गणेश गोसावी असं त्याचा काहीसुद्धा संबंध नसताना त्यांच्या गावातल्या एक माणसाने आत्महत्या केली. खबरतरी दोन वर्षाखाली भांडणं झाल्याचा राग साहेबांनी जाणीवपूर्वक 306 दाखल केले. म्हणजे मानसिक त्रास होतो आहे. त्याच्यानंतर माझ्यावर कसलंही जातीवाचक भांडणं न होता ॲट्रॉसिटी दाखल केली. म्हणजे वारंवार जाणीवपूर्वक प्रशासनाने गुन्हे दाखल केले जातात त्याच्या विरोधात आपण प्रश्नाला बसतो. प्रामुख्याने तुमची मागणी काय असणार आहे? खोटे गुन्हे दाखल झाले नाहीत पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही कुठल्या व्यक्तीच्या अधिकाऱ्या जबाबदार असताय का? साधारण प्रशासन इथं PI साहेब आहेत, जाणीवपूर्वक ह्यांच्याकडनंच गुन्हे दाखल होतात ना. कॉन्स्टेबल गुन्हे दाखल करणार आहेत का? बरं, आमचा गुन्हा दाखल करायला आलो, आमचा गुन्हा दाखल करून घेत नाहीत. आणि समोरच्याचा गुन्हा आमच्या विरोधातला 5 मिनिटात दाखल होतो. याच्यामध्ये पोलीस निरीक्षकाच्या विरोधात तुम्ही काय कुठं तक्रार केली का? काय केली ना, ॲडिशनल SP साहेबापाशी केली, डेप्युटी साहेबांना केली, सगळ्यांना तक्रार केल्या सातत्याने. आज जे उपोषण करताय भाजप भारतीय जनता पार्टीने देखील वंदे मातरम या संघटनेचा देखील पाठिंबा आहे, त्याबाबत काय सांगाल? मी सुहास गोलप वंदे मातरम शक्तिसेनेचा संस्थापक अध्यक्ष असे आहे, त्याचबरोबर एक पत्रकार आहे आणि साप्ताहिक करमाळा लोकमानसचा संपादक आहे. करमाळा तालुक्यात अवैध धंदे जोमाने वाढलेत, त्याच्याकडे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय आणि खोट्या गुन्ह्यांचं प्रमाण सध्या इथं जास्त प्रमाणात होत आहेत. खोटे गुन्हे आणि ते पण गंभीर स्वरूपाचे गुन्हे जास्त प्रमाणात इथं दाखल केले जातात. ते कशामुळं दाखल केले जातात हे मात्र अजूनही समजलं नाही. काहीतरी आर्थिक तडजोडीतून इथे गुन्हे दाखल केले जातात अशी चर्चा तालुकाभर सुरू आहे. तर आज करमाळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारचे अवैध धंदे, त्यात गुटखा असेल, मावा असेल, जुगार असेल, वाळू असेल, डुप्लिकेट दारू असेल, अवैध वाहतूक असेल, अवैध लॉजिंगचा धंदा असेल, अवैध व्यवसाय असे इतर भरपूर प्रकारचे अवैध धंदे चालू, त्याकडे मात्र पोलीस प्रशासनाचं जाणीवपूर्वक कानाडोळ्यानं दुर्लक्ष आहे. तर हे अवैध धंदे पूर्णतः बंद झाले पाहिजेत, खोटे गुन्हे दाखल झाले नाही पाहिजेत आणि असे तक्रार केल्यानंतर जाणीवपूर्वक सर्वांना त्रास दिला जातो. पोलीस स्टेशनला व्यवस्थित वागणूक दिली जात नाही, पोलीस स्टेशनला अर्वाच्य भाषेत बोलल्या जातं, हे कुठंतरी बंद झालं पाहिजे. आणि मी एक पत्रकाराच्या नात्याने आम्हाला वारंवार बाबा अशा का बातम्या छापतात, अशा का बातम्या छापतात, आमच्या विरोधात बातम्या छापायच्या नाहीत असं वारंवार हस्तपर हस्त धमकी दिली जाते. तर याची पूर्ण सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई होऊन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी आम्ही आमरण उपोषण करत आहोत आणि ह्या आमच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतरच आम्ही आमचं उपोषण सोडणार आहोत. स्वतःच्या घराला आकर्षक रूप देणं झालं आता आणखी सोपं. KB फर्निचर होम, सर्व प्रकारचे फर्निचर एकाच छताखाली. या दसरा दिवाळी KB फर्निचर तर्फे बंपर ऑफर, जुना सोफा सेट घेऊन या, नवीन सोफा सेट घेऊन जा.
नवीन सोफा सेट खरेदीवर डायनिंग टेबल किंवा स्टील कपाट चक्क मोफत. करा करा सुवर्ण संधीचा फायदा घ्या. केबी फर्निचर होम. आमचा पत्ता मानिक चौक ते समाचार चौक रोड सोलापूर. आकाशवाणी केंद्रासमोर MIDC रोड सोलापूर. संपर्क 0217 27 47 476.